चष्मा नको ना? तर मग आता चष्म्याचा नंबर घालवण्याकरिता आपणास मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, नगर, इंदौर इतक्या दूर जाण्याची गरज नाही. धुळे येथील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर सुहास सोनोने यांच्या सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल व लेसर सेंटरमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचे आणि जर्मनी येथील लेसिक लेसर मशीन धुळे येथील डॉक्टर सुहास सोनोने यांच्याकडे कार्यरत आहे. सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल व लेसर सेंटरमध्ये FDA मान्यताप्राप्त अल्कॉन वेव लाईट X500 लेसिक लेसर सिस्टीम, ऑक्युलायझर 2HD जर्मनी आणि मोरिया SBK केराटॉम सिस्टीम फ्रान्स अशी आधुनिक तंत्रज्ञानाची जर्मनी येथील मशिनरी आहे, जिच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर घालवता येतो. म्हणजेच चष्मा लावायची गरज नाही. तर मग लवकरच संपर्क साधा क्लिअर व्हिजन लेसिक सेंटरमध्ये आणि चष्म्यापासून मुक्ती मिळवा. आमचा पत्ता आहे डॉक्टर सुहास सोनोने यांचे क्लिअर व्हिजन लेसिक सेंटर, सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल व लेसर सेंटर, आग्रा रोड ITI ग्राउंड शेजारी महाजन हायस्कूल समोर देवपूर धुळे. हेल्प लाईन नंबर 86001 85959, फोन नंबर 0562 275 000 243 0014. हेल्प लाईन नंबर आणि फोन नंबर पुन्हा एकदा लक्षात ठेवा, लिहून घ्या. हेल्प लाईन नंबर 86001 85959, फोन नंबर 0562 275 000 243 0014. नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. हजारांची लाच स्वीकारताना मनपा उपायुक्त जाधवांसह अन्य एकाला करण्यात आली अटक. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ST कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळावी यासाठी संघर्ष करण्याचा घेण्यात आला निर्णय. बकरे बांधण्यावरून बाजार समितीत झाला वाद, हाणामारीत एक जण झाला गंभीर जखमी. मध्यवर्ती बस स्थानकासमोरील गाडीधारकांनी विविध मागण्यांचे महापौरांना दिले निवेदन. शहदा येथे मतिमंद मुलीवर अत्याचाराबाबत धुळ्यातील MIM शाखेतर्फे जिल्हा प्रशासनाला देण्यात आले निवेदन. आता बातमीपत्र विस्ताराने. थकीत पगार देण्यासाठी लाच मागणाऱ्या मनपाचे उपायुक्त रवींद्र जाधव आणि शिक्षण मंडळाचा लिपिक आनंद जाधव या दोघांना 15,000 लाच घेताना अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मनपाच्या शाळेत उपशिक्षक असलेल्या तक्रारदाराचा थकीत पगार मिळावा म्हणून त्यांनी अर्ज केला होता, परंतु सदरचा पगार पाहिजे असल्यास 15,000 रुपयांची मागणी करण्यात आली होती. ती मागणी पूर्ण करण्याचे ठरले, मात्र तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार मनपाचे उपायुक्त रवींद्र जाधव यांच्या गणपती मंदिरामागील निवासस्थानी सापळा लावण्यात आला. 15,000 स्वीकारित असतानाच उपायुक्त जाधव यांना अटक करण्यात आली. त्यांच्यासोबत असलेले लिपिक आनंद बाबूराव जाधव यांनाही अटक करण्यात आली. त्यांच्या विरुद्ध धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल दिनांक 14 जानेवारी 2019 रोजी लाच लुचपत प्रतिबंध विभाग धुळे या युनिटतर्फे रवींद्र शेषराव जाधव शिक्षण विभागाचे वर्ग 1 अधिकारी महानगरपालिका धुळे येथील विद्यमान उपायुक्त आणि त्यांच्यासोबत आनंद बापूराव जाधव लिपिक वर्ग 3 या कर्मचाऱ्यांच्या मार्फत लाच स्वीकारण्यात आली. आधी लाच मागण्यात आली, नंतर स्वीकारण्यात आल्यावर त्यांना पंचांच्या उपस्थितीत रंगेहात पकडण्यात आले आहे.
यातील जे तक्रारदार आहेत त्यांचं एक थकीत वेतन होतं महानगरपालिकेकडे आणि हे थकीत वेतन मिळण्यासाठी आणि योग्य त्या प्रक्रियात मान्यता देऊन ते थकीत वेतन त्या संबंधित तक्रारदार सादा करण्यासाठी श्री रवींद्र जाधव यांच्याकडून आनंद जाधव यांच्यामार्फत 15,000 रुपयांची लाच मागण्यात आली आणि काल 15,000 रुपयांची लाच या हस्तकामार्फत स्वीकारताना व स्वतः रवींद्र जाधव उपस्थित असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यानुसार धुळे शहर पोलीस स्टेशन येथे अँटी करप्शन ब्युरोमार्फत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपी लोकसेवकांना अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील प्रक्रिया करीत आहोत. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीसाठी संघर्ष करण्याचा निर्णय एका बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत एसटी वर्कर्स काँग्रेसचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी हा इशारा दिला. काँग्रेस भवनामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्याला एसटी वर्कर्स काँग्रेसचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी मार्गदर्शन केले. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनवाढ देण्यात यावी या मागणीसाठी संघर्ष करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष युवराज करंकाळ, इंटकचे स्थानिक पदाधिकारी प्रमोद सिसोदे आदी उपस्थित होते. आज मी आपल्याला संवाद साधणार, आपल्या भावना ऐकण्यासाठी आज, कारण मला जाणीव आहे की गेल्या 6 महिन्यापासून म्हणजे तब्बल 8 जून नंतर 8 जानेवारी म्हणजे 6 महिन्यानंतर आणि या 6 महिन्याच्या सगळ्या कालावधीमध्ये आपल्या मनाची असलेली घालमेल आणि महामंडळ असलेला महामंडळाचा चाललेला कारभार आणि या सगळ्या बाबतची असलेली संक्रमण अवस्था या सगळ्या बाबतची माहिती आपल्याला देण्याकरता इथे उपस्थित आहे. काही कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे, आधार पातळीवर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये अस्वस्थता आहे की वरिष्ठ पातळीवर काय चाललेलं आहे, काय पुढे करायचं काय आहे याची मनामध्ये शासकता निर्माण झालेली आहे. आणि मग कामगारांच्या मनामध्ये गेल्या 10 वर्षाचा दशक पूर्ती वर्ष आपलं 11 फेब्रुवारीला पूर्ण होते. 10 वर्ष महामंडळामध्ये आपण सातत्यपूर्ण आक्रमकपणे कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा जो उभारलेला आहे, जो महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटर संघटनेनं, यालाही 11 फेब्रुवारी रोजी 10 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्याच्या निमित्तानं गेल्या 10 वर्षाचा जो कार्यकाळ जो आक्रमकपणे काम करून कामगारांना जो न्याय मिळालेला आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये इंटक शांत काय पुढची लढाई असणार आहे असा सगळा प्रश्नचिन्ह. आणि लढू शकते तर फक्त इंटकच लढू शकते, म्हणून देऊ शकते तर इंटकच. धुळे कृषी बाजार समितीत बकऱ्या भांडण्यावरून 2 जणांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. यात अनस खाटीखा गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. मंगळवारी मकर संक्रांत होती, त्याच्या दुसऱ्या दिवशी कर साजरा केला जातो. या करानिमित्त बरेच जण मांसाहार करीत असतात. या पार्श्वभूमीवर मंगळवारच्या धुळे कृषी बाजार समितीत बकऱ्या बोकडे विक्रीसाठी आणले गेले होते. बकऱ्या भांडणाऱ्या 2 जणांमध्ये वाद झाला, त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यात अनस खाटीखा गंभीर जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा सारा प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पैसे दे 1.5 लाख रुपये मी झाले, मेरा फोन भी नहीं दिख रहा और जो आ रहा वो मार के आ रहा और जो अपने घट के वो कोई नहीं था वहाँ पे रिंगन बना के दे रहे थे निष्ठा पूरा चक्कर आ रहे आदमी दुख रहा पूरा पेट में भी मारे लेना पेट में मेरा ऑपरेशन है अपेंडिक्स का पेट भी दर्द कर रहा पूरे पेट भी दर्द कर रही ए बोकड़ा यांचा होता यांचा बोकड़ा होता त्याची दाव दोरी माझी बांधला तो काय म्हणे हे सोडण्यात तुला मारायला म्हणे त्याच्यावरनं हे झगडा झाला. तो त्या ज्याच्या दोरी माझी बांधला होता तो त्याने काय केला कापा करून याला मारून घेतला तो झगडा त्यांनी आज काढला.